नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोहन मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रो आज ॲग्रोन मराठीतर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहोत तर पशुसंवर्धना अंतर्गत विशिष्ट प्रकारची काळजी पशुसंवर्धना अंतर्गत कशा स्वरूपाची घेतली गेली पाहिजे या अनुषंगाने चर्चा करणार आता मित्रो बघा पशुसंवर्धन म्हणजे ते शेळ्या मेंढ्या गाया म्हशी तर ज्या वेळेस आपण पशुसंवर्धन करतो तर त्यावेळेस आपण निश्चितपणे उद्देश हा दुधाच्या जनावरांचा ठेवलेला असतो किंवा आता बरीच मंडळी गा बन बा त्या पद्धतीने मार्केटमध्ये मांडीवर म्हणतात त्याला की बा आल्यानंतर विकणे आणि त्या पद्धतीने परत ते सायकल करणे किंवा आता जे मांडीवर येऊन बा साधारण चार आठ दिवसाच्या फारकाने विकले जातात किंवा बा यायला चार आठ दिवस टाईम आहे अशा वेळेस ते जनावर विकले जातात पण कुठंतरी जाऊन ते दूध व्यवसायासाठी वापरलेच जाणार असतात पण ज्या वेळेस प्रसुती होते तर त्या काळामध्ये जी काही गायची कास असते किंवा शेळीची कास असते तर हा कास दाह ज्याला म्हणूया आपण काशेचा त्रास तर याला एकदम गावराम भाषेत दगडकास म्हणतो आता ही दगडकास म्हणजे नेमका प्रकार काय आहे तर हा दगडकास विविध प्रकारे या प्रकारे ही कास बनते कारण हा एक प्रकारचा रोग आहे आता जंतूसंवर म्हणजे जंतू जे म्हणतो आपण जीव जंतू जसं बॅक्टेरिया असतात मग त्या बॅक्टेरियल फंगल किंवा अनेक ज्या पद्धतीचे हा जंतूंचा शिरकाव त्या काशेमध्ये होतो त्यावेळेसही ब ज्या पद्धतीची दगड कास तयार होणं किंवा त्या पद्धती कास कडक होणं किंवा अन्य प्रकार आता आपण वेगळ्या टॉपिकवरती बोलणार आहोत कारण काशेचे दाह हे वेगळ्या वेगळ्या प्रकारे होऊ शकतात आता मी काय व्हेटरनरीचा डॉक्टर नाही पण जे काही मी अनुभवलेलं आहे दॅट ओन्ली आय एम गोईंग टू अनाऊन्स इन दिस चॅनल मी तेच या चॅनलद्वारे तुम्हाला सांगण्यात आले आता मित्र बघा ज्या काच दगडासारखी होते तर मुद्दा आपला हाच आहे आता ती किती प्रकारे कशा पद्धतीने होते बा जे जीवजंतू जे काही बा हार्मफुल जम्स याला म्हणूया जे ब त्या गाईच्या दगडकाशेमध्ये हे काही रोग उत्पन्न करतात तर हे बाहेरून शिरकावच्या जंतूंचा त्या सणावाटे होतो त्याच्यानंतर त्याला ब ट्रीटमेंट आहे जशी डीपी ने कॉरलाईन आहे तर तो वेगळा भाग आहे पण हा भाग जो आहे दगड काशीच्या बाबतीतला आणि ती कास बा दगड कास राहू नये म्हणून नेमका आपली उपचार पद्धती काय असली पाहिजे या अनुषंगाने या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे आता आपण जर त्याच्यात शिरलो तर तो टॉपिक खूप मोठा आहे आणि त्याची चर्चा खूप मोठी लांब जाईन पण तरी आपण मी तितकी करून घेऊ आता दगड काशीसाठी रामबाण उपाय बघा हा गोका मलम जो आपण वापरतो हा पण आयुर्वेदिकच आहे ह्या बघा हा हा प्रचलित आहे सगळ्यांसाठी पण मित्रो आता हा गोका मलम साधारणपणे माझ्या हिशोबाने बघा त्रेपन्न रुपयाचा आहे त्रेपन्न रुपयाचा आहे आता हा मलम दोन तीन तीन चार वेळा वापरू शकतो आपण जर काहीची कास मोठी असेल तर दोन तीन वेळाच वापरू शकतो कारण त्याची या मलम त्या काशीवरती लावून ब मालिश करावी लागते जेणेकरून जी काही दगड कास म्हणजे दगडासारखी निभर झालेली कास आहे तर ती थोडीशी अशी म्हणजे स्पॉन्जी ज्याला म्हणतो आपण ती ब हलकीशी म्हणजे अशी हळूहळू हळूहळू बरी होती मित्र होतं काय की इंग्लिशचा आणि मराठीचा मेळ घालताना थोडासा सांगताना सुद्धा गोंधळ होतो आता नेमकं का ज्यावेळेस ती कास त्या पद्धतीने बनते जी हाड ज्याला म्हणतो आपण दगडासारखी तर या गोगा मल्लमने तिला तेवढं सौम्य बनवण्याचा पूर्णपणे ब ह्या मेडिकली ट्रीट आपण या पद्धतीने करू शकतो पण मित्र याला सोपा आणि सरळ घरगुती उपाय आहे आणि हाच ॲग्राऊंड मराठीचा उद्देश आहे की आपल्या शेतकरी बांधवाचा पैसा वाचला पाहिजे आणि या पद्धतीने पैसे बाबा आपण खर्च करणार आहे तर ते घरातलं घरात वापरून संवर्धन पण कशा पद्धतीने आबाधित ठेवू शकतो हाच एक उद्देश आता तुम्ही या दगडकाशीसाठी साधारणपणे जर कापराच्या दोन वाड्या आणल्या त्या जर खोबऱ्याच्या तेलामध्ये व्यवस्थितपणे मिक्सरअप केल्या आणि त्या जर व्यवस्थित त्या काशीवरती असं लावून दिलं म्हणजे ज्याला मालिश केली थोडक्यात असं तेल लावून असं म्हणूया आपण आता कापराचं आणि खोबऱ्याच्या तेलाची मालिश त्या, त्या, त्या काशीला जर केली तर खूप चांगल्या पद्धतीने या दगड काशीतून त्या जनावराला बाहेर निघायला मदत होती आता ज्यावेळेस जनावर व्यायला येतं त्यावेळेस निश्चितपणे जी काही कासं असते ती ताटलेली असते त्याच्यात कडकपणा येतो हळूहळू ती सौम्य होते जसं जसं जनावर दुधावर वाढत वाढत चालतं पण त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं नाही तर ती कायमसाठी त्या पद्धतीचीच कडक राहते आणि नंतर त्या सुद्धा या गोष्टीचा त्रास आता हा झाला एक पर्याय पहिला पर्याय गोगा मलम लावा आणि त्या पद्धतीने मालिश करून द्या दुसरा पर्याय हा आहे की खोबऱ्याचं तेल आणि कापूर एकत्र करून त्याची मालिश करा त्यानेही फरक पडतो आता जो काही तिसरा पर्याय आहे हा पूर्णपणे आयुर्वेदिक आणि घरच्या घरचा आहे आता बघा या घोगामलमनेही जे काही जीव जंतू स्तनावाट्या आतमध्ये शिरतात ते शिरत नाही त्याच्यानंतर जसं कापूर आणि खोबऱ्याचं तेल ते सुद्धा त्या पद्धतीनेच काम करतं जे जंतुनाशक किंवा बा ज्याला आपण म्हणू अँटी बॅक्टेरियल किंवा अँटीफंग आता हा जो तिसरा पर्याय आहे तर काय करायचं तुळस तुळस जी असते आपली तुळस आणि कडूलिंबाचा पाला याची जर व्यवस्थितपणे आपण पेस्ट केली साधारणपणे बाबा गायच्या काशीला पुरेल तर निम्मा तुळशीचा पाला आणि निम्मा जर आपण लिंबाचा पाला घेतला आणि त्याची जर पेस्ट बनवून त्या गाईच्या त्या काशेला जर लावली तर तुम्हाला सांगतो मित्राव तिथून ना जंतू एंटर करेन ना दगडकास जी पद्धतीने कडक आहे तर या लेपाने दोन तीन चार वेळा जर आपण लावला तर खूप चांगल्या पद्धतीने ते दगडकाशीतून मुक्तता त्या जनावराची होते किंवा तो ज्या पद्धतीने दगडकास झालेली आहे तर ती स्पॉन्जी व्हायला तेवढी मदत आता हे पूर्णपणे घरच्या घरी आणि आयुर्वेदिक उपाय आपण करू शकतो जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांचा पैसा वाचू शकतो आता मित्र याच्यात जसं की काशीचे जे काही आणखींदा आहेत किंवा रोग आहेत हे बाहेरून जंतू ज्या वेळेस आपण दूध काढून घेतो दूध काढल्यानंतर ज्या वाजव किंवा ती गाय म्हणा खाली बसते गोट्यात त्यावेळेस तिथे निश्चितपणे इन्फेक्टिव्ह जेवढे काही जीवजंतू असतात तर दूध काढल्यानंतर ते साडाचे होल मोकळे असतात त्याच्यातून जीवजन जी तो आतमध्ये एंटर करतात आणि त्याच्यानंतर काशीचा दाह किंवा काशीचा हा काही त्रास आहे मग तो मस्तडीच्या माध्यमात किंवा अन्य रोगाच्या माध्यमात त्या पद्धती निर्माण होतो खूप साऱ्या वेळा जनावरांची सडक फेल जाण्याचा सुद्धा चान्स असतो तर अशा वेळेस मित्रांनो काय करायचं बघा आता डिपिन किंवा कोरोलाईन जे नावाचं औषध मिळतं त्याच्यामध्ये जर तीस ते चाळीस सेकंद तुम्ही ते सड सडक व बुडून ठेवले दूध काढल्यानंतर तर खूप चांगल्या पद्धतीने त्या ज म्हणजे जंतुनाशक त्या ठिकाणी ते आपण जे काही ट्रीटमेंट करतो कोरलाईनची किंवा डिपिनची तर चांगल्या पद्धतीने त्याचा एक म्हणजे परिणाम दिसून येतो पण त्याच्याहीपेक्षा सोपी आयडिया तुम्हाला सांगून टाकतो ज्यावेळेस तुम्ही दूध काढून घ्या दूध काढल्यानंतर व्यवस्थितपणे कास साफ करून घ्यायची कास साफ केल्यानंतर मग डायरेक्ट गाईला एक तर तो खुराक खाऊ घालायचा जो काही आपण पिंडीच्या माध्यमात देतो किंवा चारा टाकून द्यायचा जेणेकरून अर्धा पाऊन तास गाय भासणार नाही बसली नाही तर अर्ध्या पाऊन तासाच्या आत ते काय होलं आहे ते बंद होऊन जातात आणि या प्रकारचा काजा किंवा काशीचा त्रास किंवा मसडी मर्सडीज वगैरे जे मसडीज ज्याला म्हणतो आपण मस्टडीज तर तो होत नाही आता हे जे काही मस्टडीज आहे हा सुद्धा रोग खूप बेकार आहे म्हणजे त्यांनी सुद्धा जणू डायरेक्ट दूध होऊन सुद्धा जाऊ शकतो तर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट ज्यावेळेस आपण दूध काढायला जाऊ त्यावेळेस काच व्यवस्थित घ्यायचे दूध काढून झाल्यानंतर एक तर करोलाईनमध्ये बुडवा डिपीनमध्ये बुडवा किंवा गाईला तो खुराक टाकून द्याचा चारा टाकून द्या ती बसणार नाही बसली नाही ते जे काही दुधाचे होल आहेत म्हणजे सडाचे जे काही होल आहे दूध काढताना जे उघडे राहतात त्याच्या वाटेचे जे जंतू आतमध्ये जातात ते जाणार नाही कारण गायचा अर्धा पण तास बसणार नाही तोपर्यंत होलं होऊन जातात वरून करोलाईन किंवा डिपीनची ही ट्रीटमेंट आपण केलेली असते आणि हा काही रोग जो नव्हे दुबत्या जनावरांच्या माध्यमात महिना दीड महिना या अंतर्गत जे होतात तर ते होत नाही कारण दुखते जनावरं त्यावेळेस दूध मोठ्या प्रमाणात द्यातात त्यावेळेस ते सडामध्ये व जीवजंतूंना एंट्री करायला ते होल मोकळे सापडतात आणि त्यावेळेस हा प्रकार घड आता याच्यात आणखीनही खूप सारे ट्रीटमेंटात्मक उपाय आहेत पण मित्रो सगळे जर डिस्कस करायला गेलं तर आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर पशुसंवर्धना अंतर्गत विशिष्ट प्रकारची काळजी आपण कासदाह किंवा काशेच्या माध्यमात किंवा मस्टडीच्या माध्यमात काशे स्वरूपात घेऊ शकतो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बहुताच भावन मित्रांबर पाठवा राम राम मस्त